हेलो फ्रेंड्स, या लेक्चर मध्ये आपण स्पर्मॅटोजेनेसिस आणि ऊजेनेसिस या दोन प्रोसेसेस कंपेयर करणार आहोत. मागच्या लेक्चर पर्यंत आपण या दोन्ही प्रोसेसेस शिकलो, स्पर्मॅटोजेनेसिस आणि ऊजेनेसिस. परंतु या दोन्ही प्रोसेस जर आपण कंपेयर केल्या तर आपल्याला अभ्यासाला खूप सोपं जातं आणि कुठल्याही प्रकारचा गोंधळ डोक्यामध्ये होत नाही. ह्याच्यावर विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं. कंपेयर करत असताना व्हॉट इज स्पर्मॅटोजेनेसिस? फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट्स किंवा स्पर्म्स इज कॉल्ड एज अ स्पर्मॅटोजेनेसिस. व्हॉट इज ऊजेनेसिस? फॉर्मेशन ऑफ ओहा और फीमेल गॅमेट कॉल्ड एज ऊजेनेसिस. दुसरा फरक, स्पर्मॅटोजेनेसिस ही टेस्टिसच्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये होते. ऊजेनेसिस ऑकर्स इन द ओहरी मध्ये होते. आता पुढचा फरक पहा, प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस स्टार्ट फ्रॉम प्युबर्टी. ही प्युबर्टी पासून सुरुवात झालेली असते, सेक्सुअल मॅच्युरिटी पासून सुरू होते. बट द प्रोसेस ऑफ ऊजेनेसिसची जी प्रोसेस आहे, इट स्टार्ट बिफोर द बर्थ ऑफ फिमेल चाइल्ड. मुलगी जन्मण्याच्या अगोदर सुरू होते. आणखीन एक महत्वाचा फरक, प्रोसेस ऑफ स्पर्मॅटोजेनेसिस इज कंटिन्युअस. वन्स इट स्टार्ट, एकदा ती स्टार्ट झाली की स्पर्म्स तयार होतोपर्यंत ती प्रोसेस मध्ये स्टॉप होत नाही. बट द प्रोसेस ऑफ ऊजेनेसिस इट इज नॉट कंटिन्युअस, इट गेट अरेस्टेड ऍट सर्टन इंटरवल्स. काही इंटरवलला प्रोसेसच्या मध्येच ही प्रोसेस मध्ये स्टॉप होत जाते, अरेस्ट होत जाते आणि टप्प्याटप्प्याने कंप्लीट केली जाते. आता बघा, दोन्ही प्रोसेस डायग्राम काढून मी या ठिकाणी थोडक्यात कम्पेअर करणार आहे. हे बघा, स्पर्मॅटोजेनेसिस मध्ये जे स्पर्म तयार होतात ते स्पर्म या प्रायमोर्डियल जर्मिनल सेल पासून तयार होतात. मी हिला नाव देतो पीजीसी. आणि आपल्याला माहिती आहे ती डिप्लॉइड आहे, की जिच्यात 46 क्रोमोसोम आहे, 44 हायटोसोम, एक एक्स आणि एक वाय क्रोमोसोम. तसं ऊजेनेसिस मध्ये जे ओहा तयार होतात, हे ओहा पण त्या प्रायमोर्डियल जर्म सेल पासूनच तयार होतात, ओव्हरी मध्ये आलेल्या पीजीसी. आणि आपल्याला तेही माहिती आहे की ही पण डिप्लॉइड आहे. 44 हायटोसोम आणि 2X क्रोमोसोम, इथं एक एक्स आणि एक वाय असतो, बरोबर आहे. आता पुढची, दोन्ही प्रोसेस म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस आणि ऊजेनेसिस, दोन्ही प्रोसेसला तीन फेजेस आहेत, नावं सेम आहेत. आपण शिकलो पहिली फेज मल्टिप्लिकेशन, दुसरी फेज ग्रोथ आणि तिसरी फेज मॅच्युरेशन फेज. अशा तिन्ही फेजची नावं सेम आहे. म्हणजे आता आपल्याला पहिली फेज शिकायची आहे, मी फक्त नंबर टाकला, दॅट इज मल्टिप्लिकेशन फेज. हिअर द सेल्स आर गोइंग ऑन मल्टिप्लाइंग, त्या मल्टिप्लाय होतात, ह्या डिवाइड होतात, नंबर वाढत राहतो. आता इथं बघा, नंबर वाढत असताना दी सेल्स रिपीटेडली डिवाइड बाय मायटोसिस. मायटोसिस न डिवाइड होतात, सर्व मायटोटिक डिव्हिजन आणि डिप्लॉइड सेल तयार होतात. स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेस मध्ये आपण त्यांना स्पर्मॅटोगोनिया असं म्हणतो. सेम थिंग हॅपन ड्युरिंग ऊजेनेसिस. ऊजेनेसिसच्या वेळेला पण प्रायमोर्डियल जर्म सेल की ज्या डिप्लॉइड आहेत, दे डिवाइड रिपीटेडली फॉर मेनी टाइम बाय मायटोसिस. हिथं पण मायटोसिस, हिथं पण मायटोसिस, बट द सेल्स आर कॉल्ड एज ऊगोनिया. आणि ह्या डिप्लॉइड आहे आणि ही प्रोसेस इथपर्यंत एम्ब्रियोनिक स्टेजलाच होते, ही मात्र प्युबर्टी नंतर, बरोबर आहे का. ही झाली एक फेज, म्हणजे तिला आपण मल्टिप्लिकेशन फेज दोन्ही ठिकाणी आपण बघतो, फक्त नावात बदल केला मी, इथं स्पर्मॅटोगोनिया, तिथं ऊगोनिया, बाकी काही फरक नाही. नऊ, सम ऑफ द स्पर्मॅटोगोनिया इन सेकंड फेज दे स्टॉप डिव्हिजन अँड दे ग्रो एनलार्ज होतात. आणि नाव आहे दे आर कॉल्ड एज अ प्रायमरी स्पर्मॅटोसाइट्स. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट ही सुद्धा डिप्लॉइड आहे. सेम थिंग हॅपन्स हिअर, सम ऑफ द ओगोनिया स्टॉप डिव्हिजन स्टॉप करतात, दे ग्रो एनलार्ज आणि नाव द्यायचं प्रायमरी ऊसाइट.
इथं स्पर्मॅटो तिथं ऊ असा शब्द फक्त फरक केला, अगेन डिप्लॉइड सेल. ही ग्रोथ सुद्धा एम्ब्रियोनिक स्टेजलाच होते, हे मात्र कंटिन्युअस आहे. इथं काही काळासाठी डिव्हिजन स्टॉप होते आणि मग राहिलेली मेन्स्ट्रुअल सायकलच्या वेळेला होते. आता इथपर्यंत प्रोसेस मधल्या सेकंड फेज कंप्लीट झाल्या दोन्ही प्रक्रियेमध्ये. आता तिसरी फेज जिला आपण मॅच्युरेशन फेज म्हणतो, इकडे लक्ष द्या. ड्युरिंग स्पर्मॅटोजेनेसिस ऍट द टाइम ऑफ मॅच्युरेशन फेज दिस प्रायमरी स्पर्मॅटोसाइट डिवाइड बाय मियोसिस वन टू फॉर्म टू हॅप्लॉइड, आता यांचं नाव बदलूया आपण, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स. ह्या हॅप्लॉइड आहेत, 23 क्रोमोसोम वाले, 22 ऍटोसोम दोन आहेत पण एकात एक्स क्रोमोसोम दुसऱ्यात वाय क्रोमोसोम. इथं काय होतं, मेन्स्ट्रुअल सायकलच्या फेज मध्ये दिस प्रायमरी स्पर्मॅटोस सॉरी ऊसाइट डिवाइड बाय मियोसिस वन बट इट प्रोड्यूस टू अनइक्वल सेल्स. स्मॉलर सेल इज कॉल्ड एज अ फर्स्ट पोलार बॉडी विच मे डिवाइड और मे नॉट डिवाइड. आणि ही जी सेल आहे नऊ, दिस इज कॉल्ड एज, आपण हिचं नाव देऊया, दिस इज कॉल्ड एज सेकंडरी ऊसाइट, कि जी हॅप्लॉइड आहे. त्यामुळे बघा, ड्युरिंग स्पर्मॅटोजेनेसिस वन प्रायमरी स्पर्मॅटोसाइट प्रोड्यूस टू सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स, बट ड्युरिंग ऊजेनेसिस वन प्रायमरी ऊसाइट प्रोड्यूस ओनली वन सेकंडरी ऊसाइट. पुन्हा ही डिव्हिजन थांबते, राहिलेली फर्टिलायझेशनच्या वेळेला होते, हे मात्र कंटिन्युअसच आहे. अगेन बोथ प्रायमरी सेकंडरी स्पर्मॅटोसाइट्स डिवाइड बाय मियोसिस टू आणि तयार होणाऱ्या पेशी दे आर कॉल्ड एज स्पर्मॅटिड्स आणि त्यांचं मेटामॉर्फोसिस होऊन तयार होतात हॅप्लॉइड स्पर्म्स. आपल्याला माहिती इथली स्टेप आहे स्पर्मियोजेनेसिस. इथं मात्र काय होतं, ऍट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन ओनली दिस सेकंडरी ऊसाइट कधी हे डिवाइड होईल किंवा नाही होणार, अगेन इट डिवाइड टू फॉर्म टू अनइक्वल सेल्स. नाउ दिस इज ओहम अँड दिस इज सेकंड पोलार बॉडी. आणि जर समजा ही डिवाइड झालीच तर आणखीन दोन पोलार बॉडी, म्हणजे ह्या पोलार बॉडीज दे आर नॉट ओहम, ते एग्ज नाहीये, ते गॅमेट नाहीये, एकच गॅमेट तयार झालं. म्हणजे एका सेकंडरी ऊसाइट पासून एकच ओहम, पण हिथं मात्र एका सेकंडरी स्पर्मॅटोसाइट पासून दोन स्पर्म तयार होतात. ज्या वेळेला आपण या दोन्ही प्रोसेस या पद्धतीनं कम्पेअर करतो त्यावेळेला ह्याच्यावरचे सर्व ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आपल्याला सहज सोडवता येतात. ते कशा पद्धतीने असतात, पा साधे साधे प्रश्न आहेत, छोटे छोटे. एक सेकंडरी ऊसाइट किती ओहम तयार करेल, एक प्रायमरी ऊसाइट किती ओहम तयार करेल, एकच. एक सेकंडरी स्पर्मॅटोसाइट किती स्पर्म तयार करेल, दोन. एक प्रायमरी स्पर्मॅटोसाइट किती स्पर्म तयार करेल, चार. इथं तयार झालेली पहिली हॅप्लॉइड सेल कुठली, सेकंडरी स्पर्मॅटोसाइट, तिथं सेकंडरी ऊसाइट आणि त्याच्यासोबत असणारी पोलार बॉडी. स्पर्मॅटोजेनेसिसची प्रोसेस कंटिन्युअस आहे, ऊजेनेसिसची प्रोसेस ही दोन टप्प्यांवरती स्टॉप होते, एकदा मियोसिस वनच्या वेळेला आणि एकदा मियोसिस टूच्या वेळेला, आणि ही फक्त फर्टिलायझेशनच्या वेळेलाच कंप्लीट होते. या पद्धतीनं गॅमेटोजेनेसिसची प्रोसेस, त्यांच्यातलं कंपॅरिझन. आता ह्याच्या पुढं आपल्याला दोन्ही प्रकारच्या गॅमेटची स्ट्रक्चर शिकायचे आहे, मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स, आणि ते आपण नेक्स्ट लेक्चरपासून शिकूया.